पॅसेज ए आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत पहिल्यापासूनच ज्या मागण्या करण्यात येत होत्या त्यात संसदीय पद्धतीचा म्हणजे लोकमतावर आधारलेला राज्यकारभार ही महत्त्वाची मागणी होती लोकमतावर आधारलेला राज्यकारभार हा लोकांच्या भाषेतूनच चालला पाहिजे तरच सर्वसामान्य जनतेचा आणि राज्यकारभाराचा निकट संबंध राहील त्यामुळेच स्वराज्याबरोबरच स्वभाषेवरही स्वातंत्र्य चळवळीत भर देण्यात आला ब्रिटिश राजवटीत शिक्षणाचे माध्यम इंग्रजी होते ही गोष्ट शिक्षणशास्त्राच्या दृष्टीनेही अनैसर्गिक होती म्हणून मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे अशी तिसरी मागणी होती त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साहजिकच त्यावेळच्या प्रांतांची भाषावार पुनर्रचना करण्याचा प्रश्न जोरात पुढे आला उत्तरेकडे बहुतेक राज्यांच्या बाबतीत हा प्रश्न सोपा होता दक्षिणेकडे मुंबई प्रांत हा मराठी कानडी गुजराती असा त्रिभाषिक होता मद्रास प्रांतही तेलुगू तामिळ आणि कानडी असा त्रिभाषिकच होता मध्य प्रांत वराड हा हिंदी मराठी असा द्विभाषिक होता काँग्रेसमधल्या आणि बाहेरच्याही काही पुढाऱ्यांना आणि विचारवंतांना प्रांतांची भाषावार पुनर्रचना झाली तर देशाच्या एकतेला बाधा येईल असे वाटत होते त्यामुळे पुनर्रचनेच्या बाबतीत निश्चित धोरण ठरत नव्हते तथापि बहुभाषिक प्रांतातील भाषिक समाज परस्पर संतुष्ट नव्हते आपल्यावर अन्याय होतो पक्षपात होतो अशा त्यांच्या तक्रारी होत्या त्यांच्या मागण्यांचा जोर वाढत चालला तेव्हा भाषावार प्रांतरचना करण्यात आली पण ही गोष्ट सहजपणे किंवा सुखासुखी झाली नाही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक ह्यांचे द्विभाषिक राज्य स्थापण्यात आले पण महाराष्ट्रीयांची संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ चालूच होती तिचा रेटा जबरदस्त होता अखेर एक मे एकोणीसशे साठ ह्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली